घाणेरडी आहे, दळभद्री आहे. एक मोठी बातमी, माहीम मतदारसंघामधून ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचं नाव निश्चित झालंय आणि लवकरच ठाकरे पक्षाकडून महेश सावंत यांच्या नावाची घोषणा होणार आहे. माहीममध्ये सध्या मनसेकडून अमित ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर उमेदवार घोषित झालेले आहेत आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचे महेश सावंत अशी ही तिरंगी लढत या ठिकाणी होऊ शकते. वेदांत नेव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, एकीकडे बोललं जात होतं की जर अमित ठाकरेंना उमेदवारी दिली उमेदवारी मिळाली आहे तिहेरी लढत होणार आहे. नाही नाही, आज उद्धव साहेबांनी अधिकृत घोषणा केलेली आहे की माहीम मधून सीट केली आहे. आता सगळेजण आम्ही मेहनत करून पुन्हा डौलाने माहीमवरती दादरवरती प्रभादेवरती डौलाने शिवसेनेचा भगवा फडकवणार. अमित ठाकरे, अमित ठाकरेंचं सुद्धा आव्हान आहे, सदा सरवणकरांचं आव्हान आहे. तुम्हाला सदा सरवणकर अमित ठाकरेंचं आव्हान असणार आहे. हे बघा, किती जणांचं आव्हान असेल तरी जनतेला रोज भेटणारा, रात्री अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटलाय, जनतेच्या मनाप्रमाणे भेटलाय. त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान आणि वाटत नाही. आमची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना जशी काम करत होती, उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते त्या पद्धतीने काम होणार आहे. आणि विजय हा शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार आहे याची खात्री आणि कॉन्फिडन्स 100% मला आहे. दादर माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे, मनसे आहे, शिवसेना आहे आणि याच्यामध्ये विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होणार आहे. 23 तारखेला अशीच आम्ही जल्लोषमध्ये मुलाखत तुम्हाला देणार. त्या सांगतो ना थोडं काय पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना इच्छुक होते, सगळ्यांना एकत्र आम्हाला बसवलं आणि त्यांनी सांगितलं की मला बाकी काही नाही पाहिजे, सगळ्या जणांनी एक दिलानी आणि एक मतानी काम करायचं आणि माहीमवरती पुन्हा दादरवरती, माहीम नाही दादरवरती भगवा हा फडकलाच पाहिजे. त्यामुळे उद्धव साहेबांनी फक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी हेच मंत्र दिलं आहे की तुम्ही एक दिलाने काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे, त्यानंतर जे जे इच्छुक आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने सांभाळू. त्यामुळे प्रज्ञा, आपण बघतोय की कशा प्रकारे, कारण दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात गेली कित्येक दिवस आम्ही कामच करतोय. म्हणजे निवडणुकीच्या जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियाची बांधणी करण्याचं आम्ही काम सुरू करतोय, केलेलं आहे ऑलरेडी संघटनात्मक. आता उमेदवारी आज साहेबांनी डिक्लेअर केली, आता आमचा जोरी लढाई आजपासून जोरात चालू होणार. कुठेतरी माहीममधून अमित ठाकरेंना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. बघा, संपली. आता ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा, परंतु आता साहेब म्हणाले लढ म्हणजे जिंकूनच आम्ही इथे येणार. त्यामुळे प्रज्ञा, आपण बघितलं की आता खऱ्या अर्थानं लढत ही माही मतदारसंघामध्ये असणार आहे, कारण माही मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट उमेदवार देणार का अशा प्रकारचा प्रश्न काल रात्रीपासून उपस्थित होत होता. मात्र शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.